हाय फ्रेंड्स मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते फ्रेंड्स सध्या बऱ्याच जणांना काहीतरी करावंसं वाटतं कारण आजच्या वाढत्या महागाईनुसार प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण आपल्या घरातील करत्या पुरुषांना मदत केली पाहिजे आणि त्या मदतीसाठी त्यांचीही कुठेतरी इच्छा असते की आपण काहीतरी केलं पाहिजे पण मग करायचं काय कुठला उद्योग करायचा काय करायचं कुठलं काम शोधायचं अशा बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेर असे खास उद्योग किंवा नोकऱ्या नाहीत त्यामुळे आपण घरी बसून आपलं घर सांभाळून मुलांना सांभाळून भरपूर अशी कामं करू शकतो तुम्ही जर खरंच उत्तम अशा गृहिणी असाल खूप छान तुम्हाला स्वयंपाक येत असेल तर तुम्ही छान असा नाश्ता बनवत असाल चला आता नाश्ता म्हटलं की त्यात भरपूर अशा व्हरायटीज आले वेगवेगळ्या प्रकारचे वडे वेगवेगळ्या प्रकारचे अप्पे इडली डोसे वगैरे असे भरपूर भर भरपूर अशा व्हरायटीज आहेत नाश्त्याच्या त्या तुम्हाला खरंच छान येत असेल तर तुम्ही नाश्त्याचे डबे तुम्ही करू शकता केवळ नाश्ता आणि नाश्ता याच्यावर तुम्ही फोकस जर तुम्हाला नाश्ता उत्तम येत असेल तर तुम्ही फक्त नाश्त्याचे डबे लावू शकतात किंवा तुम्ही छान असे भाजी पोळी दाळ डाळ भात वगैरे भाजी त्या अशा व्हरायटीज खूप छान जमत असेल तर नक्की तुम्ही ते मेससारखे डबे पण होम डिलेवरीने वगैरे किंवा टिफिन सेवा तुम्ही पुरवू शकतात हे पण छान असा घरी बसला उद्योग आहे यानंतर घरबी घरगुती तुम्ही अगदी चांगल्या क्वालिटीचे गव्हापासून किंवा वेगवेगळ्या अशा पिठांपासून तुम्ही बिस्किट बनवून नाचणीचे बिस्किट गव्हाची बिस्किट असे भरपूर प्रकारचे बिस्किट बनवणं कुकीज बनवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड पाव टोस हे पण तुम्ही घरी बनवून विकू शकतात कारण आता सध्या लोकांना घरगुती वस्तूवर जास्त लोकांची मागणी आहे तर ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग करा आणि ऑर्डर घ्या घरगुती भरपूर असे कँडी आणि लॉलीपॉप करण्यासाठी शेपमध्ये किंवा भरपूर अशा फेवरच्या बनवू शकतो जसं आता पावसाळ्याचे दिवस आहे आल्याची कँडी किंवा आल्याची लॉलीपॉप करू शकतो किंवा हणी मध मधाच्या पण आपण कँडी किंवा लॉलीपॉप भरपूर अशा शेपमध्ये आपण बनवू शकतो आणि ते पण छान असे होम डिलिव्हरीने पण किंवा होल्टर घेऊ शकतो बरेचसे असे पॅरेंट्स आहे की मुलांना सर्दी खोकला होतो मुलांना वीकच्या गोळ्यांना आवडत नाही बऱ्याच वेळा असं होतं तर ते हणीचे लॉलीपॉप हणीच्या कँडी मुलांना देतात ते पण एक उत्तम आहे की तुम्ही ते बनवू शकतात ते बनवून फेसबुक आणि व्हॉट्सअपने ऑनलाईन सेवा देऊ शकतो किंवा ऑफलाईन देऊ शकतो होम डिलेवरी देऊ शकतो अशा भरपूर पद्धतीने आपण ती, ती सेवा पुरवू शकतो आणि तो पण घरी बसल्या खूप छान असा उद्योग आपण करू शकतो यानंतर आता सध्याची परिस्थितीमध्ये शाळा बंद आहेत म्हणून ऑनलाईन क्लासेस हे पण एक उत्तम आहे खरंच तुमच्याजवळ ती ॲबिलिटी असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन क्लासेस घ्या ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेऊन ट्युशन घेऊन तुम्ही पण छान अशी इनकम आहे म्हणून हा पण नक्की विचार करा जेवढ्या प्रकारच्या भाज्या आहेत तेवढ्या प्रकारचे मसाले आहेत तर असे वेगवेगळे मसाले बनवून तुम्ही बाजारात विकू शकतात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्ही सुरुवात तर करू शकतात वेगवेगळे मसाले बनवू शकतात वेगवेगळ्या चटण्या बनवू शकतात लोणची बनवणे असेल म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर ग्रामीण भागातले देखील छान असे वड्या पापड कुरड्या वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ह्या वस्तू बनवल्या तर तुम्हाला वाटत असेल की इकडे बनवलं आणि कोण आमच्याकडनं आहे तर असं बघा गावाकडचे असे बरेचसे लोक आहेत की त्यांची मुलं त्यांची सुना त्यांची कुटुंबातील कोणीतरी असेच मोठ्या मोठ्या सिटीत बाहेर असतात तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो बाजार त्यांच्यापर्यंत पोचवू शकतात त्यांच्या थ्रू तुम्ही ऑर्डर घेऊन त्यांना वस्तू पोचवू शकतात असे अनेक पद्धतीने आपण शहराशी कनेक्ट होऊन आपण आपला मा बनवलेला माल आपण विकू शकतो आणि शहरातील महिला असो की ग्रामीण भागातील महिला असतील त्या छान छान अशा चटण्या मसाले वगैरे ते, ते बनवू शकतात लोणची बनवू शकतात मोरंबा गोडंबा असे भरपूर प्रकारचे कैरीचे पदार्थ कँडी बनवणं भरपूर पदार्थ देखील आपण बनवून बाजारात विकू शकतो हे पण उद्योग असे खूप छान आहेत की माणसाला घरी बसून काहीतरी वेगळं करण्याची संधी याच्यातून आपल्याला मिळते हे पण छान आहेत आणि बघा सीझनेबल म्हटलं तर तुम्ही सीझनेबल देखील व्यवसाय करू शकतात आणि असे काही पदार्थ आहेत की ते बाराही महिने लागतात जसं फरसाण झालं वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे झालेत वेगवेगळ्या प्रकारचे शेव झाली मिठाई झाल्यात असे हे जे पदार्थ आहेत ती जर तुम्ही असे पदार्थ बनवत असाल तर या पदार्थांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण लोकांना आता हॉटेल बाजारातलं किंवा दुकानातलं पॅकिंगमधलं अशा वस्तू घेण्यापेक्षा लोकं घरगुती वस्तू व फोकस करता येत आणि घरगुती वस्तू बनवलेल्या जर मिळतील तर लोक सहज घेतात म्हणून आपण हाही चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतो यानंतर तुम्ही घरी पोळ्या लाटून देणं हे पण खूप चांगली गोष्ट आहे तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बाजरीच्या ज्वारीच्या किंवा गव्हाच्या तांदळाच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चपाती भाकरी तुम्ही बनवून त्या पण एक टिफिन सेवामध्ये पुरू शकतात कारण आता सध्या ऑनलाईन पद्धतीने बरेचसे लोक कामं करत आहेत मग फॅमिली दोघं जर ते जॉब करणारे असतील आणि ते दोघं ऑनलाईन पद्धतीने जर स्वतः बिझी असतील तर मग घरात आता सध्या कामवाली पण बोलवली जात नाही त्याच्यामुळे त्यांची खाण्याची किंवा स्वयंपाक बनवण्याची बरीच अशी धा धावपळ होते मग अशावेळी ते ऑर्डर करतात घरगुती अशा पद्धतीने निदान त्यांना चपात्या चपा मिळाल्या घरी तर ते भाज्या करू करू शकतात पण त्यांना पोळी चपाती बनवायला एवढा वेळ नसतो मग ते पोळी आणि पोळ्या वगैरे ते ऑर्डर करू शकतात मग पोळ्या बनवून देणं हे पण एक छान असा व्यवसाय आहे व्हिडिओचं तुम्हाला नक्की मदत होईल असं मला वाटतं व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू फ्रेंड्स